काल गिरीश भाऊंनी माझ्या आजाराविषयी एक स्टेटमेंट केलं. मला वाटतं गिरीश भाऊंची साठी बुद्धी नाठी झालेली आहे. 60 वर्ष तो वय आता होत आलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांना काही सुचत नाही असं वाटतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी गायनिक विभागाकडे जरा जास्त लक्ष दिलं, त्यांचं हृदयरोगाकडे कमी लक्ष होतं. त्यांना जर खात्री करायची असेल तर त्यांनी माझे सारे कागदपत्र तपासावे. त्यामध्ये कार्डियाटिक अरेस्ट हा काय प्रकार असतो तोही पाहून घ्यावा. माझे हृदय माझं बंद पडलं होतं. हे बंद पडलेलं हृदय परत सुरू करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले आणि एखाद्या 70-80 लाखामधून एखादा माणूस परत येत असतो. त्यातला मी एक चमत्कार घडल्यामुळे परत आलो. अनेकांचा आशीर्वाद माझा आहे, मुक्ताबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. पण गिरीशबाबांना हे कसं सांगावं आणि त्या कारणासाठी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीशबाबांनी जे चाळे केले त्यामुळे त्यांचं मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटवर हकालपट्टी झाली. गिरीशबाबांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी त्यांनी माझ्या सर्व कागदपत्रांची खात्री करावी. माझा आधार खरा आहे का खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. जर त्यांना असं वाटलं की माझा आधार खोटा आहे, मी चुकीनं केलं आहे, सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं केलेला आहे, तर गिरीशबाबांनी मला या ठिकाणी भर चौकामध्ये जोडे मारावेत. नाही तर खरे मर्द असाल गिरीशभाऊ किंवा मर्दाचे औलाद असाल तर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला भर चौकामध्ये जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीशभाऊ माझं हे आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील किंवा मी जोडे खायला तयार आहे जर चुकीचं असेल तर.